नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजची सर्वात महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे बघा अपडेट काय आहे बघा अंगणवाडी सेविका विरोधात कारवाईला सुरुवात याबद्दल सविस्तर अशी माहिती आलेली आहे ही माहिती काय आहे ते सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळवाया न घालवता आजची महत्त्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोखाडा तारीख आहे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी विविध मागण्यांसाठी महिनाभरापासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे त्यामुळे अंगणवाडीतील बालके कुपोषित बालके स्तनदा आणि गरोदर मातांना पोषण आहार मिळणे बंद झाले आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनिसाच्या संपाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी देखील पाठिंबा दिल्यामुळे संपाची धार अधिकच तीव्र झाली हा संप मोडीत काढण्यासाठी प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे सेवेत हजर न झाल्यास सेवेतून कमी करण्याच्या नोटिसा प्रशासनाने अंगणवाडी सेविकांना बजावणे सुरू केले आहे पहापुढे गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत मात्र मात्र यावेळी त्यांनी आंदोलनाची धार अधिकच तीव्र केली आहे चार डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारत काम बंद आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे तसेच अंगणवाडी सेविकांच्या आग्रहाने त्यांनी आझाद मैदानावर त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे यामुळे अंगणवाडी सेविकांनी आंदोलनाची धार अधिकच तीव्र केली आहे त्या आजही त्यांच्या मागण्यावर ठाम राहिल्या आहेत त्यामुळे त्यामुळे हा त्या संप मोडीत काढण्यासाठी पालघर जिल्ह्यासह राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना कामावर हजर होण्यासाठी नोटिसा बजावणे प्रशासनाने सुरू केले आहे पहा काही जिल्ह्यात प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी झालेल्या सेविकांना सेवेतून बळतर्फीची कारवाई देखील केली आहे त्यांनी सेवेत हजर न झाल्यास सेवेतून कमी करण्याच्या नोटिसा पालघर जिल्ह्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बजावणे सुरू झाले आहे याबाबत महिला व बालविकास विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या कारवाईबाबत काही बोलण्यास अथवा माहिती देण्याबाबत कोणताही प्रतिसाद दिला नाही पहापुढे अंगणवाडी सेविकांना जबरदस्तीने कामावर हजर केले जात आहे त्यांना सेवेतून कमी करण्याच्या करण्याच्या नोटिसा बजावल्या जात आहेत बघा एकूणच जे आपले अंगणवाडी कर्मचारी आहेत त्यांना जबरदस्तीने कामावर हजेर केलं जात आहे आणि त्यांना सेवेतून देखील कमी करण्याच्या देखील या ठिकाणी बजावलं जातो आहे आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही बारा जानेवारीला पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत तसेच भिवंडी वाडा मनोर वाड्यातील खंडेश्वरी नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करणार आहोत यापुढे यापुढे आंदोलनाची धार अधिकच तीव्र होणार आहे अशी राजे सिंग राज्य संघटक सचिव महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या वतीने देण्यात आलेली ही महत्वपूर्ण अशी माहिती आहे येत्या बारा जानेवारीला पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर त्यांनी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा या ठिकाणी इशारा देखील दिलेला आहे एकूणच या ठिकाणी आपले माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी देखील या संपाला पाठिंबा दिल्यामुळे या संपाची तीव्रता ही दिवसेंदिवस वाढत चालल्याचे आपल्याला दिसून येतो आहे आणि एकीकडे एक एक हा संप हा संप सुरू असताना आणि दुसरीकडे या ठिकाणी अंगणवाडी सेविकांविरोधात कारवायला देखील सुरुवात झालेली आहे संपूर्ण राज्य शहरामध्ये तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरती कारवाईला सुरुवात झालेली आहे अशी माहिती या ठिकाणी आपल्याला आढळलेली आहे आणि जे नवनियुक्त मदतनीस आहेत त्या मदतनीसांना जशा पद्धतीने नियुक्ती आदेश रद्द करण्याचा इशारा देण्यात आलेला होता आणि त्या नियुक्ती आदेश रद्द करण्याला व त्यांना नोटीस कशा पद्धतीने पाठवलेला आहे आणि त्या नोटिसाचे उत्तर कशा पद्धतीने पाठवायचं आहे तेही देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेलाच आहे तुम्ही देखील पाहू शकता कशा पद्धतीने नवनियुक्त मदतनीसांनी उत्तर द्यावादेशा चाहे, तो तशा पद्धतीने तुम्ही लेखी स्वरूपात लिहून किंवा पत्राद्वारे देखील तुम्ही पाठवू शकता तर अंगणवाडी सेविकांविरोधात कारवाईला सुरुवात झालेला आहे याबद्दल सविस्तर अशी अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत तुम्हाला जर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कि आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद